नमस्कार मित्रांनो, संगीता किचन मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आज आपण मोदक बनवणार आहे। हे मोदक आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या पूजनासाठी लागते, त्याच्यासाठी आपण बनवत असतो। मोदक खाण्यासाठी आपल्याला गोड चविष्ट लागतो। लहान मुलांना मोदक खूप आवडतं। मोदक बनवण्यासाठी लागणारे सामग्री: मैदा 1 वाटी, चवीनुसार मीठ, बडीशेप चिमटभर, इसवण आहे, 2 इलाची, गूळ आहे, ओलं खोबरं तळण्यासाठी तेल, सूट, बडीशेप, इलाची। आता आपण मिक्सरला लावून घ्यायचं सगळं। मोदक बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। मोदकसाठी 1 वाटी मैदा, त्याच्यामध्ये चिमटभर मीठ घालायचं, थोडंसं तेल घालायचं 1/2 चमचा, त्याला सगळं मिक्स करायचं। खाताना असं सगळं मिक्स करायचं, मीठ, तेल, पीठ मिक्स झालं पाहिजे। आपण ह्याच्यामध्ये थोडं असं पाणी ओतून घ्यायचं, हे मिक्स करायचं, लागेल तसं ओतायचं, एकदम ओतायचं नाही, सगळं हातानं मिक्स करायचं, अजून हातानं पाणी घेऊन असं टाकून घ्यायचं, तर त्याला दाबून असं घ्यायचं। सगळं अजून थोडंसं एवढं ठेवून पाणी घेऊ, अजून याला मिक्स करा, घट्ट आहे। याच्यामध्ये तेल टाकल्यावर हाताला चिकटत नाही म्हणून तेल टाकलेलं आहे। हे मळून तयार झालेलं आहे। आपण आता ह्याला 5 मिनटं झाकून ठेवूया। हे आपण मोदक बनवण्यासाठी मैद्याचं पीठ मळून ठेवलेलं होतं, 5 मिनटं झालेलं आहे। हे आता आपण हातामध्ये असं घ्यायचं, तेल लावून चिटकत नाही हाताला। हे असं आपण आता मोदक बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे करायचे, असे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। हे आपलं आता मोदक बनवण्यासाठी गोळा बनवलेला आहे। ह्याला आता आपण गोल गोल करून ह्याचा वाट असं आपण वाटीसारखं करून घ्यायचं, हातानं गोल असं करायचं, त्याला रुंद करायचं हातानं, असे पातळ जरा करायचं रुंद करून, किंवा आपण चकल्यानं बेलण्यानं करून पातळ करून बी करू शकताय, असं हातानं बी करू शकताय। हे आपलं झालेलं आहे असं। ह्याच्यामध्ये आपण मोदकचं मिश्रण तयार झालेलं आहे, हे आपण असं भरून घ्यायचं, तर त्याला दोन्ही हातामध्ये घेऊन असं दाबायचं, थोडं हलकसं गोल करून घ्यायचं वाटीवानी, परत ह्याला असं दोन वरनं घ्यायचं, हे असं आपण वरनं दाबून चिटकावून असं घ्यायचं। हे आपलं मोदक तयार झालं। हे मोदक आपलं तयार झालेलं आहे। असे सर्व मोदक भरून घ्यायचे। कढई गरम झालेले आहे, आपण तेल टाकूया त्याच्यामध्ये। तेल गरम झालेलं आहे, आपलं मोदक सुरू आहे त्याला। हलवत राहायचं सारखं, नाहीतर करमत आहे, सगळे खंड भाजलं पाहिजे। बारीक ठेवायचा गॅस, नाहीतर करपून पूर्ण हे होत आहे। बारीक ठेवल्यावर व्यवस्थित छान पके भाजत आहे।
आपण हे मोदक तेलात पण करू शकतोय आणि भाप देऊन पण काढू शकतोय. हे आपले मोदक तयार झाले आता दुसरे पण असंच करून घेऊया. गुळ खोबऱ्याचे मोदक बनून तयार झालेले. ते आपणाला डिश कसे वाटले ते आपण कळवा. संगीता किचन बघण्यासाठी आपला धन्यवाद.